महाआघाडीच्या सरकारनं 10 रुपयाला शिवभोजन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सदाभाऊ खोतने एक प्रश्न उपस्थित केला होता की जो शेतकऱ्याला 10 रुपये थाळी जेवण देता तुम्ही आणि जो शेतकऱ्यांनी माल पिकवलेला त्याचा घेणार कोण असा सवाल केलेला आहे आणि तुम्ही रयत कन्नडचे युवा प्रदेश अध्यक्षात काय सांगणार? उद्धव ठाकरे साहेबांनी शपथविधी घेतल्यानंतर शहरी भागातील लोकांना 10 रुपयाचं शिवभोजन देण्याची घोषणा केली. तुम्ही 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन राज्यातील शेतकऱ्याचा अपमान केला. पहिली गोष्ट, तुम्ही शिव नाव दिले ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यासाठी राज्य उभा केलं. आज तो शेतकरी अडीअडचणीत असताना तुम्ही त्यांच्या शेतीच्या मालाला भावाची किंमत देत नाही. 10 रुपयाला जर तुम्ही थाळी देत असाल तर आज कांद्याचा भाव 100 रुपये झाला आहे. म्हणजे एकीकडे 100 रुपये झालेला कांद्याच्या भावाला महत्त्व येणार नाही, पण ते 10 रुपयाचे फुकट खाण्याची सवय या राज्यातील लोकांना लागेल. माझी शासनाला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याला जर सन्मानानं जगवायचं असेल तर आम्ही जे शेतात पिकवतो आहे, कांदा असेल, भाजीपाला असेल, त्याला जे कष्ट लागते, आमचा सगळं कुटुंब, आमचं एखादं कुटुंबातला मुलगा जर शाळेला जायचा असेल त्याला आधी शेतात जावं लागेल, माळवं विकावं लागेल आणि परत त्याला शाळेत जावं लागेल. आमचं माय बाप, आमचं सर्व कुटुंब या शेतातले जे धान्य आम्ही करतो आहे, भाजीपाला तयार करतो, आमचं रक्त सांडतो आहे, आमचा वेळ, आमचं आयुष्य ते करतो, त्याची किंमत तुम्ही 10 रुपयात करत असाल तर राज्यातील शेतकऱ्याचा या खऱ्या अर्थानं अपमान आहे. कारण तुम्ही 10 रुपयाच्याऐवजी त्याला 100 रुपये द्या ना आमच्या. कारण जोपर्यंत लोकांची मानसिकता शेतकऱ्याचा माल हे चांगल्या किमतीनं घेण्याची मानसिकता तयार होणार नाही, तोपर्यंत शहरी भागातले लोक हे शेतकऱ्याचा माल वाढीव किमतीनं घेणार नाही. शिवभोजनाचा अनेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटतो. तुम्हाला असं वाटत नाही का त्यांचा, म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतो, त्यांना 10 रुपयामध्ये जेवण मिळते? आम्ही शेतकरी भीक मागत नाही. अरे आमच्या घरी नंगा गोसाई जर आलो ना, सुपा नवाडणारी आमची माय, आम्हाला 10 रुपयाचं जेवण नको, आमच्या मालाला भाव द्या. कारण की आम्ही कष्टानं पिकवतो आहे, त्या कष्टाच्या माला जर भाव दिलं आम्हाला कुठल्याच माफीची, कुठल्याच भिकेची गरज नाही. शेतकरी एवढा स्वाभिमानी आणि अभिमानी आहे, त्याच्या माला जर योग्य भाव दिला तर मी तर म्हणतो यापुढं कर्जमाफीची सुद्धा शेतकऱ्याला गरज नाही. आम्ही जे खर्च करतो आहे त्या खर्चाच्या 1.5 भाव द्या. आम्ही जे उदाहरण 100 रुपये जर खर्च केले तर आम्हाला 150 रुपये जर भाव मिळाला तर या राज्यातला एकही शेतकरी या राज्य सरकारला किंवा कोणत्या सरकारला माफी किंवा कोणतीच योजनासुद्धा मागणार नाही.